शिवराय मित्रांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडते यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे आम्ही उद्योजक। तर मित्रांनो, कसे आहात सगळे? घरी बसून खूप बोर झाले असणार। मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की कोरोनामुळे केल्या गेलेल्या लॉकडाऊनमध्ये तुम्ही घर बसल्या असे कोणते कामं करू शकता ज्याने तुमचे उत्पन्न चालू राहील, तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी काही अल्टिमेट जॉब्स घेऊन आलो आहे ज्याने तुमचा कंटाळवाणा दिवस आनंदात आणि कामात जाईल। तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खालील दिलेल्या बेल आयकॉनला पण क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आमचा प्रत्येक नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर मित्रांनो, सुरुवात करूया। मित्रांनो, मी असे काही निवडत जॉब तुमच्या समोर घेऊन आलोय ज्याने तुमचे उत्पन्नाचे सोर्स कधीच थांबणार नाही। सर्वात आधी येतं अर्निंग मनी फ्रॉम यूट्यूब, नंतर ब्लॉगिंग, कंटेंट रायटिंग, ऑनलाईन डाटा एंट्री ऑपरेटर, वेब डेव्हलपर, हँडक्राफ्टिंग, वेलनेस इंडस्ट्री, ऑनलाईन ट्युटर, ऑनलाईन काउन्सिलर, स्टॉक मार्केट ट्रेडिंग। मित्रांनो, मी हे असे काही निवडक जॉब तुमच्यासाठी घेऊन आलोय ज्यातून तुमचा अमूल्य टाइम युटिलाइज होऊन जाईल। आता आपण प्रत्येक जॉब बद्दल सविस्तर जाणून घेऊया। तर आपण यूट्यूब मधून कसे पैसे कमवू शकतो? मित्रांनो, गुगलने आपल्या समोर यूट्यूब नावाने असा एक प्लॅटफॉर्म उभा केलाय ज्यातून बऱ्याचशा लोकांनी लाखो रुपये कमवलेत। तर आता तुम्ही विचार करत असणार आपण याचा आपण कसा वापर करू शकतो। तर आता समजा राजू नावाचा एक मुलगा आहे, त्याला खाद्यपदार्थ बनवण्याचा शौक आहे, तर तो काय करेल, त्याचं प्रत्येक रेसिपी तो बनवून यूट्यूबवर व्हिडिओद्वारे अपलोड करेल आणि ते लोक पाहतील। जसे जसे त्याचे सबस्क्रायबर वाढत जातील तसे तसे त्याला लाईक्स वगैरे भेटत जातील आणि त्याप्रमाणे त्याला पैसे भेटायला चालू होतील। हा एक सगळ्यात मस्त आणि स्वस्त प्लॅटफॉर्म आहे। दोन नंबरला येतं ब्लॉगिंग। ब्लॉगिंग म्हणजे काय? आपण जसं कागदावर लिहितो ना तसंच आपण नेटवर ऑनलाईन म्हणजे कम्प्युटरवर लिहायचं आणि ते पब्लिश करायचं, ते लोक पाहतील। जसे जसे तुमचे फॉलोअर्स वाढत जातील तसे तसे तुम्हाला पैसे भेटत जातील आणि तुम्हाला ब्रँडिंग पण भेटत जाईल। त्याच्यानंतर येतं कंटेंट रायटिंग। मित्रांनो, प्रत्येक कंपनीला त्याच्या मार्केटिंगसाठी कंटेंट आवश्यक असतो, वेगवेगळे आयडियाज त्यांना गरजेचे असतात आणि त्या आयडियाज आपण जर त्यांना प्रोव्हाइड केल्या तर ते आपल्याला पैसे प्रोव्हाइड करत असतात। आता तुम्ही विचार करत असणार आपल्याला या कंपन्यांचा शोध कुठून लागेल, काय लागेल? तर यासाठी आपण नेटवर freelancers.com, naukri.com, indeed.com यासारख्या वेबसाईटवर सर्च केलं ना तर तिथे आपल्याला बऱ्याचशा कंपन्या दिसतील। नंतर आहे ऑनलाईन डाटा एंट्री ऑपरेटर। मित्रांनो, जर तुमची टायपिंग स्पीड आणि कम्प्युटर नॉलेज, बेसिक कम्प्युटर नॉलेज जर तुमचं चांगलं असेल ना तर तुम्ही याच्यासाठी जायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे। हा खूप मस्त प्लॅटफॉर्म आहे, यातून तुम्ही खूप पैसे कमवू शकता। यासाठी जसं मी सांगितलं freelancers.com, indeed.com, naukri.com यासारख्या वेबसाईटवर तुम्हाला बऱ्याचशा कंपन्या असे जॉब्स ऑफर करत राहतात की ज्यांना डाटा एंट्री ऑपरेटरची गरज असते आणि ते तुम्हाला ऑनलाईनली सगळं प्रोव्हाइड करत असतात आणि पैसेही तुम्हाला ऑनलाईन प्रोव्हाइड करतात। तर आहे वेब डेव्हलपिंग। जर तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग आणि कम्प्युटर प्रोग्रामिंगचं नॉलेज असेल तर तुम्ही कोणत्याही कंपनीसाठी त्यांच्या स्पेसिफिकेशन प्रमाणे कोडिंग, डिझायनिंग आणि लेआउट ऑफ वेबसाईट अशी कामे करू शकता ज्यातून तुम्हाला खूप पैसे मिळतील। नंतर येतं हँडक्राफ्टिंग। मित्रांनो, आपल्यातील बऱ्याच जणांना बेस्ट फ्रॉम वेस्ट करायची आवड असते, म्हणजेच खराब गोष्टीतून नवीन काहीतरी तयार करायचं, पण हे आपल्यापुरतंच न ठेवता ते जर तुम्ही ऑनलाईन विकलं तर? हा मित्रांनो, खरं ऐकलं तुम्ही, अमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या कंपन्या अशा गोष्टी विकत घेतात आणि त्यांच्या वेबसाईटद्वारे विकतात। मित्रांनो, यातून तुमच्या दोन गोष्टी साध्य होतात, त्या म्हणजे तुमचा छंदही जोपासला जातो आणि तुम्हाला पैसेही भेटतात। नंतर येतं वेलनेस इंडस्ट्रीज। मित्रांनो, फॉलोवर ॲलो प्रोडक्ट्स सारख्या कंपन्या नवीन एंटरप्रेनर्सला बिझनेस अपॉर्च्युनिटी डेव्हलप करून देत असतात। याबद्दलच्या डिटेल माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून तुम्ही सुद्धा एंटरप्रेनर बनू शकतात। आता आपण ऑनलाईन ट्युटर काय असतं याबद्दल विचार करू। मित्रांनो, या लॉकडाऊनमुळे सर्व शाळा कॉलेजेस बंद असल्याचा संपूर्ण परिणाम हा मुलांच्या अभ्यासावर होतोय। याचा आपण एक चांगला फायदा घेऊ शकतो, व्हिडिओ लेक्चर्सद्वारे आपण ऑनलाईन ट्युटरिंग सुद्धा चालू करू शकतो, करून मुलांचं अभ्यासातही दुर्लक्ष होणार नाही आणि त्यांचा टाइम पण युटिलाइज होईल। आणि जर तुमचं हे शिकवणं जर मुलांना आवडलं ना तर पुढे चालून तुम्ही हा परमनंट बिझनेस सुद्धा तयार करू शकता। नंतर येतं ऑनलाईन काउन्सिलिंग। मित्रांनो, प्रत्येक उद्योजकाला त्याचा उद्योग चालू करण्यासाठी
एखाद्या काउन्सिलरची गरज असते आणि तुम्ही जर ती सर्व्हिस कस्टमरला ऑनलाईन प्रोव्हाइड करून दिली तर तुमचे क्लायंट्स वाढण्याची शक्यता असते, ज्यातून तुम्ही खूप सारे पैसे कमवू शकता. आता तुम्ही विचार करत असणार, ही काउन्सिलिंग फक्त उद्योजकांसाठीच असते का? तर नाही. आता एखाद्या विद्यार्थ्याला जर पुढे काय करायचंय, त्याचे आयक्यू लेवल वगैरे चेक करायची असेल, त्याच्यासाठी पण वेगळे काउन्सिलर्स असतात. तर त्याप्रमाणे तुमच्या ॲबिलिटी प्रमाणे तुम्ही कोणती काउन्सिलिंग तुम्हाला सूट करते त्याप्रमाणे तुम्ही ऑनलाईन काउन्सिलिंग करू शकता. शेवटचं म्हणजे स्टॉक मार्केट ट्रेडिंग. मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट हा सुद्धा पैसे कमाईचा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे. जसं एखादा उद्योजक पैसे देऊन एखाद्या कामगाराला कामावर लावतो, तसंच आपण पैशांना कामावर लावलं तर? या विषयावर आपण स्पेशल व्हिडिओ लवकरच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते याबद्दल तुम्ही कमेंट सेक्शनद्वारे आम्हाला कळवू शकता. आणि तुम्हाला यामध्ये अजून काही नवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर तसंही तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनद्वारे कळवू शकता. या व्हिडिओबद्दल तुम्हाला कसं वाटलं तर तुम्ही आम्हाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका मित्रांनो. जय शिवराय मित्रांनो.